Good morning, students. Today we are going to start the comprehension part, lesson number 18, comprehension, subject grammar, class 6. On the basis of that passage, here are some questions related with that passage. Okay? आज आपण comprehension part मध्ये पहिले lesson जे आहे 18 comprehension ला start करणार आहोत आणि हा जो comprehension चा भाग आहे तो उतारावर आधारित असतो किंवा एखाद्या पॅरेग्राफ वर आधारित असतो आणि त्या पॅरेग्राफ रिलेटेड जे काही प्रश्न असतात ते आपल्याला काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. ओके, ऑन द बेसिस ऑफ दॅट पॅरेग्राफ हियर आर सम क्वेश्चन्स, वी विल सॉल्व्ह इट. ओके, लेट्स स्टार्ट. द फर्स्ट लुक हियर, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे दिलेले प्रश्न जे खाली आहेत त्यांची उत्तर द्यायचे. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज हियर, हाऊ मेनी सिक्युरिटी मेन were killed in the attack. Okay, in chapter number 18 comprehension there is the first paragraph or first passage, there is the attack on a special building, okay, by terrorists. Okay, terrorist kadun atankvadyan kadun ekada yachyavar halla zalela aahe ani tya passage var related ni aaple kay question answer aahe. Okay, the first question is here, how many security men were killed in the attack. म्हणजे किती सुरक्षा गार्ड, किती सुरक्षा जवान त्या हल्ल्यामध्ये मारले गेले असा प्रश्न आहे. अँड इन दॅट पॅसेज देर इज द आन्सर, यू कॅन राईट 7 सिक्युरिटी मेन वेअर किल्ड इन द अटॅक. किती माणसं मारले गेले, किती सिक्युरिटी सुरक्षा जवान मारले गेले, 7 सिक्युरिटी मेन वेअर किल्ड इन द अटॅक. ओके, इट इज द करेक्ट आन्सर ऑफ दॅट फर्स्ट क्वेश्चन. Now, second question is here, what were the weapons used by the terrorists? Weapons, बघा हा शब्द, weapons म्हणजे काय, शस्त्रास्त्रे. जे टेररिस्ट आहेत, आतंकवादी आहेत, त्यांनी कुठले शस्त्र वापरलेले होते, कुठले आम वापरलेले होते, weapons हा शब्द म्हणजे काय, शस्त्रे, वापरलेली शस्त्रे किंवा अस्त्रे कुठली आहेत ती. ओके, नाउ व्हॉट वेअर द वेपन्स यूज बाय द टेररिस्ट, त्या आतंकवाद्यांनी कुठली शस्त्रे वापरलेली होते. अँड द आन्सर इज पिस्टल. पिस्टल, ऑटोमॅटिक रायफल्स, देन ग्रेनेड्स. ग्रेनेड्स मीन्स हात बॉम्ब सारखे. ओके, पिस्टल, ऑटोमॅटिक रायफल्स, ग्रेनेड्स अँड एक्सप्लोजिव्स आणि स्फोटके. त्यांनी पिस्टल वापरला, ऑटोमॅटिक रायफल्स वापरल्या, त्याचबरोबर ग्रेनेड सुद्धा वापरले आणि ऍज वेल ऍज एक्सप्लोजिव सुद्धा, स्फोटके सुद्धा वापरले. वेअर यूज बाय द टेररिस्ट, आणि टेररिस्ट ने वेगवेगळे असं साहित्य वापरलेले आहे, वेपन्स वापरलेले, पिस्टल्स, ऑटोमॅटिक रायफल्स, ग्रेनेड्स अँड एक्सप्लोजिव. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, व्हॉट हॅपन्ड टू द व्हाईस प्रेसिडेंट. आता हा हल्ला कशावर होता, व्हाईस प्रेसिडेंट वर झालेला होता आणि त्यावेळेस काय झालं मग व्हाईस प्रेसिडेंटला. ओके, व्हॉट हॅपन टू द व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उप अध्यक्ष जो असतो. व्हाईस म्हणजे काय, उप असलेला, प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष. जो उपाध्यक्ष होता त्याला काय झालेलं आहे, काय इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यासोबत, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ओके, अँड ऍज पर द पॅसेज वी कॅन राईट द आन्सर, द व्हाईस प्रेसिडेंट हॅड ए नॅरो स्केप. म्हणजे काय झालेलं आहे की जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते थोडक्यामध्ये बचावलेले, हॅड ए नॅरो स्केप. स्केप म्हणजे सुटणे, नॅरो म्हणजे खूप जवळून सुटलेले आहेत हल्ल्यामध्ये, कोणाच्या, टेररिस्टच्या हल्ल्यामध्ये. ओके, टेररिस्टने जो हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये त्याचा सुरक्षा गार्ड व्हाईस प्रेसिडेंटचा मारला गेला किंवा वीरमरण आलं, पण प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट थोडक्यामध्ये बसावलेले आहेत. द व्हाईस प्रेसिडेंट हॅड ए नॅरो स्केप. स्केप म्हणजे बचावणे, थोडक्यामध्ये सुटणे. ओके, नाउ फोर्थ क्वेश्चन, व्हॉट हॅपन टू द सिक्युरिटी गार्ड्स ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट. जे उपाध्यक्षाचे किंवा उपाध्यक्षाचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांचं काय झालेलं आहे, व्हॉट हॅपन असं विचारलेलं आहे. या ठिकाणी क्वेश्चन असा पण होऊ शकतो, व्हॉट डीड हॅपन. बघा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी डीड घेतलं तर त्यावेळेस क्रियापदाचं काय येणार, मूळ फॉर्म येणार, पण ऍज पर द
पैसेज आता पैसेजच्या नुसार आपल्याला दिलेलं आहे त्यानुसारच आपण काय घेतलेलं आहे लगेच व्हॉट हॅपन टू द सिक्युरिटी गार्ड्स त्यांनी लगेच हेल्पिंग वर्क घेतलेलं नाही अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला क्वेश्चन फॉर्म केलेले असू शकतात हे लक्षात असू द्या की व्हॉट डीड हॅपन जर आपण डीड घेतलं तर फक्त आपण इथे काय घेणार हॅपनच घेणार फक्त ओके आणि जर आपण डीड नाही यूज केलं तर व्हॉट हॅपन टू द सिक्युरिटी गार्ड्स ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे काय दोन्ही पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत बुक मध्ये यू कॅन प्रिपेअर दॅट ऑल्सो ओके As per this question, you can write the answer. The security guards of the vice president, म्हणजे उपाध्यक्षाचे जे सुरक्षा रक्षक आहेत, were killed by the terrorist. आणि ते मारले गेले कोणाकडून terrorist कडून. Were killed by the terrorist. जे आतंकवादी आले होते त्यांच्याकडून ते सुरक्षा रक्षक काय घेतले मारले गेले ओके नाउ आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस क्वेश्चन नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज हियर डिस्क्राइब द व्हेकल दे केम इन आता दे म्हणजे कोण टेररिस्ट टेररिस्ट न जे व्हॅन आलेली आहे किंवा जे व्हेकल वापरलेले व्हेकल म्हणजे काय वाहन कशा पद्धतीने कुठली कार वापरलेली आहे किंवा कुठलं मोटार वापरलेली याचं आपल्याला काय करायचं डिस्क्राइब करायचं डिस्क्राइब करणे म्हणजे काय करणे वर्णन करायचं थोडक्यामध्ये नरेट करायचं की कशा पद्धतीने ती व्हॅन होती आपल्याला ह्या व्हेकलचं काय करायचं डिस्क्रिप्शन सांगायचं हा क्वेश्चन द टेररिस्ट केम इन ए व्हाईट अँबॅसेडर ते कशामध्ये आले होते एका व्हाईट अँबॅसेडर मध्ये आलेले होते अँबॅसेडर एक कार आहे व्हाईट ओके विथ रेड लाईट आणि त्या व्हाईट अँबॅसेडर वर काय होत रेड लाईट होते रेड लाईट अँड सायरन आणि तिला काय होत एक सायरन सुद्धा होत म्हणजे अँबॅसेडर कार होती 15 कलरची तिच्यावर लाल दिवा होता रेड लाईट होता ऍज वेल ऍज सायरन सुद्धा वाजत होत जसं व्हीआयपी ला जसं प्राईम मिनिस्टर असतील सीएम असतील तर त्यावेळेस कसं होतं की सायरन वाजलं जातं आणि त्या गाडीवरच रेड लाईट सुद्धा काय होतो ब्लिंकिंग करत असतं अशा पद्धतीच्या गाडीमध्ये अँबॅसेडर गाडीमध्ये कोण आलेले होते टेररिस्ट जस्ट लाईक एनी ऑदर व्हीआयपी जसं की कोणीतरी व्हीआयपी पर्सन येत आहे किंवा व्हीआयपी कार येत आहे अशा पद्धतीच्या कार मध्ये ते टेररिस्ट आलेले होते ओके आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस क्वेश्चन रिलेटेड विथ दॅट पॅसेज ओके द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस कॉम्प्रिहेन्शन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू